या आधीच्या इत्तेमध्ये नववीमध्ये आपण प्रकरण तीनमध्ये मध्ये समरुपता ही संकल्पना पाहिली होती आता या इयत्तेमध्ये सुद्धा आपण समरूपतेच्या संदर्भातले काही नवीन प्रमेय गुणधर्म पाहणार आहोत त्या अगोदर आग, आपल्याला प्रकरणाच्या सुरुवातीला एक नवीन भाग पाहिजे आपल्याला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म समरुपता जरी प्रकरणाचं नाव असेल तरी बराचसा निम्म प्रकरण आपण आधी नवीन भाग काही शिकणार आणि त्यानंतर आपण समरूपतेचा पुढचा भाग पाहणार आहोत दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे गुणधर्म तर बघा आपण जे लिहिलेलं आहे दोन त्रिकोणांच्या म्हणजे इथं त्रिकोण कसे आहेत ते आपल्याला दिलेलं नाही जरी प्रकरण समरूपता असेल तर इथं समरूपच असतील एकरूपच असतील किंवा कसेही असतील कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रांच्या संदर्भातले हे आपण गुणधर्म पाहणार आहोत त्यातला पहिला गुणधर्म गुणधर्म आपण काय आहे तो नंतर पाहणार आहे आधी सिद्ध करूया बघा कोणतेही दोन त्रिकोण घेतले आपण समजा त्रिकोण ए बी सी आणि दुसरा त्रिकोण म्हणूया आपण पी क्यू आर असं नाव देऊया त्रिकोण ए बी सी गुणधर्म काय आहे ते आपण सिद्ध करूया आणि नंतर मग गुणधर्म काय आहे त्याचं स्टेटमेंट मांडूया या त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आरमध्ये समजा उंची आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणाला आपल्याला तीन उंची काढता येतात त्रिकोणाच्या कोणत्याही पासून शिरोबिंदू समोरील बाजूवर टाकलेला लंब म्हणजे ती झाली त्या त्रिकोणाची उंची मग त्रिकोण ए बी सीमध्ये ए डी ही उंची आहे नंतर त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एस पी या शिरोबिंदूपासून मी पी समोरील जी बाजू क्यू आर आहे त्याच्यावर लंब टाकला आणि पी एस ही काय झाली त्या त्रिकोणाची उंची झाली मग आता आपण आठवीमध्ये त्रिकोणाच्या क्षेत्रफळची सूत्र पाहिलेली अगदी पहिलं सुरू सुरुवातीला पहिलं अगदी सातवीमध्ये पण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र पाहिले त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छे दोन गुणिले पाया गुणिले उंची आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणाला तीन पाया असतात म्हणजे कुठली बाजू ए बी सुद्धा पाया असू शकते पण जेव्हा पाया याला म्हणणार आहे तेव्हा उंची कुठली असली पाहिजे तर सी पासून ह्या ए बीवर लंब टाकला तर इथं ए सी हा सुद्धा पाया असेल आणि उंची त्यावेळेस कोणती विचारात घ्यावी लागेल आपल्याला तर या बी पासून ए सीवर लंब तर आपण ह्या तीन पायानं विचारात घेतात कोणता एक पाया की ज्याच्यावरची ही उंची विचारात घेतली मग अशा त्रिकोणाचं क्षेत्रफळ एक शेत दोन पाया गुणिले उंची असतात असं आपण पाहिलेलं आहे नंतर एक दुसरं त्रिकोणाच्या जर तीन बाजू दिल्या असतील तर एक यसचं सूत्र किंवा हिरोचं सूत्र आपण आठवीमध्ये पाहिलं होतं यस कंसात यस, यस वजा ए यस वजा बी यस वजा सी आणि ज्याच्यामध्ये सॉरी इथं ए क्षेत्रफळ ए बरोबर यस वर्गमुळात यस कंसात यस वजा ए यस वजा बी एस वजा सी याच्या या ठिकाणी ए बी सी हा त्रिकोणाच्या बाजू तर यस अर्धपरिमिती अर्धपरिमिती म्हणजे काय तर परिमिती भागिले दोन परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज तर ही दोन्ही सूत्र आपण पाहिली होती तर त्यातल्याच पहिलं जे सूत्र आहे त्याचा वापर करून आपण या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म पाहतोय त्यातला पहिला गुणधर्म की ज्याच्यामध्ये मी पाया आणि उंची त्रिकोणाची घेतलेली आहे व त्रिकोणाचं क्षेत्रफळ बघा समजा पहिलं विधान आपण म्हणूया एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी विधान एक म्हणू याला आता आपण गुणधर्म शोधतोय किंवा पहिल्यांदा जरी तुम्ही स्टेटमेंट लिहिलं गुणधर्माचं तर त्याचीही सिद्धता लिहितोय आपण बघा त्रिक एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी बरोबर एक छेद दोन बी सी लेथ बी सी गुणिले लेंथ ए डी कशावरून म्हणूया तर त्रिकोणाच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र नंतर दुसरं विधान दुसऱ्या त्रिकोणाकडे जाऊया आपण त्रिकोण पी क्यू आर मग एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर तिथे सुद्धा तेच सूत्र वापरूया एक छेद दोन पाया गुणिले उंची म्हणजेच काय येणार आहे क्यू आर गुणिले पी एस याला सुद्धा कारण काय सांगता येईल त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र आता विधान एक आणि दोन आपल्याला क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म शोधतोय आपण म्हणून या दोन्हींचा आपल्याला गुणोत्तर घ्यायचंय मग एरिया ऑफ त्रिकोण आता गुणोत्तर हा भाग सुद्धा आपण नबीमध्ये पाहिलेला आहे की चे बी शी गुणोत्तर म्हणजेच काय म्हणतो आपण ए छेद बी किंवा एस बी तर तोच संकल्पना ती संकल्पना आपण इथं वापरतोय गुणोत्तर घेतोय त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी शेत एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर दोन्हीचं गुणोत्तर घेतोय डाव्या बाजूंचं गुणोत्तर जसं घेतलं तसं उजव्या बाजूंचं एक छेद दोन बी सी गुणिले एडी छेद एक छेद दोन गुणिले क्यू आर गुणिले पी एस इथं कारण काय सांगता येईल विधान एक व दोन वरून आता या ठिकाणी एक छेद दोन अंशस्थानी आहे एक छेद दोन छेदस्थानी आहे भागाकार एक आला किंवा कॅन्सल झालं म्हणतो आपण आणि म्हणून चौथं विधान एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर बी सी गुणिले ए छेद क्यू आर गुणिले पी एस आता इथं हाच गुणधर्म तो पहिला की काय इथं दिसून येते आपल्याला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे कसं असतं तर, तर पहिल्या त्रिकोणाचा पाया त्याची उंची यांचा गुणाकार केलाय दुसऱ्या त्रिकोणाचा पाया त्याची उंची घेतली त्यांचा गुणाकार केलाय आणि म्हणून गुणधर्म काय आपल्याला म्हणता येईल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे बघा इथं लिहूया तो गुणधर्म दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे कसं असतं त्यांच्या पाया व संगत उंची ज्याचा पाया घेतलाय त्याचीच उंची संगत उंची यांच्या गुणाकाराच्या बघा गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते गुणधर्म लिहून सिद्धता लिहिण्याऐवजी आपण सिद्ध केला आणि मग त्याचं स्टेटमेंट लिहिले दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं बघा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं हे गुणोत्तर कसं असतं तर हे त्यांच्या उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते हा झाला पहिला गुणधर्म हाच आपण अगदी शॉर्टकटमध्ये कसा लिहू शकतो तर ए वन हे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे ए टू हे, हे दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे वनचा पाया बी वन आहे उंची एच वन आहे ए टूचा पाया बी टू आहे आणि उंची एच टू आहे उंची हाईटवरून आपण एच वन एच टू म्हणतो पाया ब्रेडवरून बेस बेसवरून बी वन बी टू म्हणतो आपण आणि म्हणून हे सूत्र आपण अगदी कमी ह्याच्यामध्ये कसं लिहू शकतो तर बघा ए वन छेद ए टू बरोबर छेद बी टू गुणिले एच टू दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत पाया पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं हा पहिला गुणधर्म आणि हा कोणत्याही त्रिकोणासाठी आपल्याला वापरता येतो मुद्दा मी परत परत ते सांगते कारण आपण समरूपतेनंतर समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रभांचे जे प्रमेय पाहणार आहे तर ते समरूप त्रिकोणांसाठी आहे तिथं सुद्धा हा गुणधर्म आपण वापरू शकतो म्हणजे हा गुणधर्म त्रिकोणाच्या क्षेत्रभांचा हा ते त्रिकोण समरूप असतील समरूप नसतील एकरूप असतील एकरूप नसतील हे कोणत्याही त्रिकोणासाठी जनरल अगदी हा गुणधर्म आपल्याला वापरता येतो आता दुसरा गुणधर्म याच्यावरूनच आपण पाहणार आहे की समजा दोन त्रिकोणांचे पाय समान आहेत किंवा उंची समान घेऊया आधी आपण दोन त्रिकोणांची समजा उंची समान आहे हाच गुणधर्म आपल्याला लिहिता येईल मग नंतर लिहूया आता इतर पक्षामध्ये काय असणार आहे तर उंची समान घेऊया हे नंतर गुणधर्म आपण लिहिणार आहे क्षेत्रफळ कसं असणार आहे ते शोधतोय आपण इथं पक्षामध्ये काय घेतोय आपण उंची सामान काय म्हणूया उंची सामान म्हणजेच एच वन बरोबर एच टू असलं पाहिजे आता उंची सामान मग आता पहिला गुणधर्म आता पहिलं विधान याची सिद्धता कशी लिहिता येईल हे गुणधर्म म्हणून नाही त्याची प्रमेय लिहता लिह लिहिण्यासाठी येणार नाहीत आपण हे गुणधर्म मात्र स्पष्टीकरणासह सह आपण सिद्ध करतोय उंची समान आहे आता इथं जर आपण पाहिलं उंची समान आहे म्हणजेच काय असलं पाहिजे ए डी बरोबर पी एस आता बघा इथंच जर आपण जरी लिहिलं आता हे जे विधान आहे ते आपण पहिलं लिहू शकतो पहिल्या विधानावरून किंवा गुणधर्म एक वरून आपण काय म्हणू शकतो पहिलं विधान इथं म्हणूया एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी म्हणजे हे सिद्ध केलेलं आता आपण तो गुणधर्म म्हणून वापरू शकतो चेत एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर बी सी गुणिले एडी छेद क्यू आर गुणिले पी एस कशावरून त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म एक गुणधर्म एकवरून आता पण आपण हा दुसरा गुणधर्म आता शोधतोय दुसऱ्या गुणधर्मामध्ये आपण उंची काही घेतलेले समान आहे दुसरा गुणधर्म मग आता दुसरं विधान काय म्हणूया उंची समान म्हणजे पण ए डी बरोबर पी एस कशावरून पक्ष उंची समान घेतली आपण मग आता हे विधान इथं आपण जर किंमत घातली विधान दोन व एकवरून किंवा एक व दोनवरून दोन एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेत एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर आता इथं जिथं ए डी दिसेल तिथं पी एस घाला किंवा पी एस आहे तिथं ए डी पण असं नाही करायचं की एडी तिथं पी एस घालायचं आणि पी एस तिथं ए डी म्हणजे तसंच विधान राहणार म्हणून एकच ठरूया आपण एडी जिथं दिसेल तिथं काय करूया पी एस मग बी सी गुणिले पी एस छेद क्यू आर गुणिले पी एस कशावरून विधान एक व दोनवरून दोनवरून मग इथं जी पी एचची किंमत असेल तीच इथं असणार आहे कॅन्सल झालं आणि आपल्याला काय मिळालं चौथं विधान एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर बी सी छेद क्यू आर म्हणजे जर उंची सामान असेल तर बी सी छेद क्यू आर काय आहे तर बी सी पहिल्याचा पाया आहे आणि क्यू आर हा काय आहे तर दुसऱ्याचा पाया आहे आणि म्हणून मग जर दोन त्रिकोणांचे क्षेत्रभांचं गुणोत्तर जर उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रभांचं गुणोत्तर कसं असतं तर संगत पायांच्या प्रमाणात इथं म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल संगत पायांच्या प्रमाणात किंवा पायांच्या गुणोत्तर एवढं म्हटलं तरी दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत पायांच्या गुणोत्तर एवढं असतं असं जरी शब्दरचना केली तरी चालेल किंवा संगत पायांच्या प्रमाणात पण कधी उंची समान असताना तर काय म्हणूया आपण उंची समान असताना दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात असते पहिला गुणधर्म बघा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया उंची कशी ती माहिती नाही आपल्याला त्यामुळं पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असतं दुसरा गुणधर्म काय पाहिला आपण उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात असतं आता हेच आपल्याला काय करायचं उंची समान असेल तसं कधी कधी पाया पण समान असू शकतो म्हणून तिसरा गुणधर्म पाया पाया समान असताना उंची समान म्हटल्या आपण तसं पाया समान घेऊया पक्षामध्ये काय घेऊया पाया समान मग स्टेटमेंट नंतर लिहूया पाया समान असताना मग आता सिद्धता लिहितोय आपण पहिलं विधान त्रिकोणाच्या कोणत्याही त्रिकोणांसाठी हा गुणधर्म लागू होतो संगत पायाने उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर असतं आता पाया समान म्हणजेच इथं फक्त काय बदलू आपण बी सी बरोबर क्यू आर जे जिथं बी सी दिसेल तिथं आपल्याला काय किंमत घालूया क्यू आर विधान एक व दोनवरून पहिल्या गुणधर्मा दुसऱ्या गुणधर्मामध्ये केलं तसंच बी सीचे तिथं काय ठेवतोय आपण क्यू आर गुणिले डी आहे तसंच आणि इथं क्यू आर गुणिले पी एस मग इथं आपल्याला माहिती आहे डी आणि क्यू आर आणि क्यू आर सारखंच आहे ते कॅन्सल होईल सारखीच किंमत असणार आहे आणि काय राहते मग आपल्याला ए डी छेद पी एस म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल समान पाया असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कशाच्या गुणोत्तरा एवढं आलं संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं किंवा संगत उंचीच्या प्रमाणात मग इथं आपल्याला असं म्हणूया समान पाया असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत पाया सामान्य म्हटल्यानंतर संगत उंचीच्या प्रमाणात हेच अगदी आपल्याला थोडक्यात जसं आपण पहिला गुणधर्म दिला ए वन शेद ए टू बरोबर बी वन गुणिले एच वन छेद बी टू गुणिले एच टू पहिला गुणधर्म दुसरा गुणधर्म उंची समान असताना त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत पायांच्या गुणोत्तरावर असतं किंवा पायांच्या प्रमाणात म्हणजे ए वन छेद ए टू बरोबर बी वन छेद बी टू कधी समान उंची असताना तिसरा गुणधर्म पण समा समान पाया आहे मग समान पाया असताना काय आलं आपलं ए वन छेद ए टू बरोबर पाया समान असेल तर उंचीच्या एवढं म्हणजेच एच वन छेद एच टू तर चौथा एक गुणधर्म आहे बघा की समान पाया पण आहे आणि समान उंची पण आहे उंची पण समान मग आता त्यावेळेस काय येणार आहे ते इथं नंतर पाहूया आपण शोधूया बघ आता बी सी बरोबर क्यू आर आहे म्हणजे समान पाया पण आहे असंच लिहूया आता सिद्धता लिहिताना पहिलं विधान गुणधर्म एक वरून पण पाया ही समान आहे आणि उंचीही समान आहे एडी बरोबर पी एस आहे कशावरून पक्ष मग आता जिथं एडी असेल तिथं काय ठेवणार आहे आपण एस पहिल्यासारखंच मग पी, यस, पी ला पी एस जाणार मग गुणोत्तर इथं समजा भाग लावला तर किती राहते अंशस्थानी एक छेदस्थानी एक म्हणून इथं काय येतं एक छेद एक म्हणजेच हे आपण काय म्हणणार आहे ए वन चे रे टू एकास एक म्हणजेच ए वनास ए टू बरोबर वर एकास एक आणि म्हणून समान पाया व उंची समान पाया व उंची इथं व उंची म्हणूया असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर समान असते किंवा एकास एक असते गुणोत्तर सारखंच असतं म्हणजे इथं जर तुम्ही एकास एक आले हेच जर तुम्ही असं केलं एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी बरोबर एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर म्हणजे हे भागीले इकडे आल्यानंतर गुणिले होणार आहे म्हणजे क्षेत्रफळं समान असतात किंवा गुणोत्तर काय असतं म्हणूया आपण एकास एक असतं म्हणजे चौथा गुणधर्म जर पाया आणि उंची इथं काय घेतलं आपण एच वन बरोबर एच टू समान उंची म्हणून पायांच्या गुणोत्तर गुणोत्तरावडे इथं काय घेतलं बी वन बरोबर बी टू समान पाय असेल मग उंचीच्या गुणोत्तरा एवढं आणि समान पाया आणि उंची असेल तर ए वन बरोबर काय असतं ए टू जेव्हा एच वन बरोबर एच टू असतं आणि बी वन बरोबर बी टू असतं जे समान पाया आणि उंची असणारे त्रिकोण असतील तर बघा आजच्या तासिकेमध्ये त्रिकोणाच्या क्षेत्रफांचे गुणधर्म पाहिले आपण त्यातला पहिला गुणधर्म दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफांचं गुणोत्तर संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं दुसरा गुणधर्म त्याच्यावरूनच पाहिला की उंची समान असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतं प्रमाणात म्हणा व गुणोत्तरात म्हणा दोन्ही अर्थ तोच आहे परत समान पाया असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात असतं आणि जर पाया आणि उंची समान असेल तर दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळं समान असतात किंवा क्षेत्रभांचं गुणोत्तर एकास एक असते आता याच गुणधर्मांचा वापर करून आपण संच एक पॉईंट एक पाहणार आहोत पहिला प्रश्न बघा एका त्रिकोणाच्या पाया आता पाया म्हटलं की बेसवरून आपण बी वन उंची एच वन पहिल्या त्रिकोणाची असेल तर दुसरा असेल तर बी टू एच टू असं घेऊया मग पहिलं उदाहरण काय म्हटलंय बघा तर एका त्रिकोणाचा पाया नऊ म्हणजे पहिला त्रिकोण आहे त्याचा पाया बी वन म्हणूया नऊ सेंटीमीटर एक काय दिलं नाही नऊ म्हटलंय परत त्याचाच त्याचीच उंची किती दिली एच वन बरोबर पाच आहे परत दुसरा त्रिकोण आहे आणि त्या पहिल्या त्रिकोणाचा आपण क्षेत्रफळ किती मानूया ए वन मानूया आता दुसरा त्रिकोण आहे त्याचा पाया दहा दिलेला आहे उंची म्हणजे एच टू म्हणूया सहा दिलेली आहे आणि त्याचं क्षेत्रफळ किती मानू आपण ए टू मग याच्यावरून आपल्याला काय म्हणते त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा म्हणजेच काय म्हटलंय आपल्याला ए वन छेद ए टू काढायचे बघा पहिल्या त्रिकोणाचा पाया दिलाय उंची दिली दुसऱ्या त्रिकोणाचं पाया दिलाय उंची दिली आणि त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे म्हणजे जरी तुम्ही शब्दामध्ये लिहिलं त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरावडं असतं तरी चालेल आणि ह्या सूत्राच्या साह्याने आपल्याला किमती लगेच घालता येतील ए वन छेद ए टू बरोबर काय असणार आहे बी वन गुणिले एच वन छेद बी टू गुणिले एच टू कारण सांगता येईल त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म आणि कुठला गुणधर्म आहे हा तर पहिला गुणधर्म आपण नाव दिले मग ठीक आहे मग किमती घालूया बी वन नऊ एच वन पाच बी टू दहा आणि एच टू किती आहे सहा आहे मग इथे सुद्धा गुणाकार करून भाग लावण्याऐवजी इथं सोपरूप देता येतं या दोन्ही संख्येला पाचनं भाग जातोय मग पाच एक्के पाच पाच जुनी दहा या दोन्ही संख्यांचा सा सामायिक अवयव किंवा दोन्हींना तीननं भाग जातोय निरीक्षणावरून लक्षात येतं आपल्याला तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आणि मग राहिलेल्या संख्यांचा अंशांशांचे गुणाकार तीन पाहिले दोन गुणिले दोन चार आणि म्हणून त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती झालं तीनशे चार म्हणजेच आपण काय म्हणतो तीनास चार आता दुसरा प्रश्न बघूया बघा इथं आपल्याला आकृती तुम्हाला पुस्तकातली आकृती बघूया आपण दिलेल्या आकृतीमध्ये काय म्हटलंय बघा तर एडी हा एडी लंब ए ए डी म्हटलं काय डी ए म्हटलं दो दोन्हींचा अर्थ सारखा आहे इथं असं म्हणूया डी ए लंब ए बी दिलं आहे आणि परत इथं बी सी लंब ए बी दिलेलं आहे आणि आपल्याला इथं जे दोन त्रिकोण दिसत आहेत ए बी सी म्हणजे हा त्रिकोण ए बी सी आणि दुसरा त्रिकोण दिलेला आहे ए डी बी ए डी बी वाचलं काय बी ए डी वाचलं दोन्हींचा अर्थ सारखाच आहे मग या दोन्ही त्रिकोणांचं निरीक्षण करूया बघा एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी चेद एरिया ऑफ त्रिकोण ए डी बी बरोबर आता इथं ए बी सी आणि डी ए बी किंवा ए डी बीचं निरीक्षण केलं तर आपल्याला माहिती आहे की पाया कोणाला म्हणतो आपण तर समोरील शिरोबिंदूपासून त्या पायावर लंब टाकला तर ती उंची असेल तो पाया मग या त्रिकोणाचा ए बी सीचं निरीक्षण केलं तर ए बी पाया असेल तर बी सी काय असणार आहे उंची नंतर डी ए बी या त्रिकोणाचा विचार केला तर ए बी पाया आहे तर डी ए किंवा ए डी काय आहे उंची मग मा आपल्याला माहिती आहे आपण समान पाया असणारा म्हणजे तिसरा गुणधर्म काय पाहिला होता तर पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफांचं गुणोत्तर उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं आणि म्हणून मग इथं यांची उंची काय येणार आहे ए बी उंची बी सी चेद ए डी बीची उंची काय येणार आहे ए डी आणि इथं कारण काय देऊ आपण समान उंचीचे सॉरी समान, समान पाया असणारे त्रिकोण समान पायाचे त्रिकोण असं म्हणूया मग समान पाया असणारे त्रिकोण असेल तर त्यांच्या क्षेत्रफांचं गुणोत्तर संगत उंचीच्या गुणोत्तर एवढं असतं मग इथे बी सी आपल्याला दिलेलं आहे चार आणि ए डी बरोबर वर आठ आहे सोप दिलं तर चार एके एक चार चार दोन्ही आठ एक छेद दोन आणि म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी एरिया ऑफ त्रिकोण ए डी बी बरोबर एक छेद दोन आता तिसरा प्रश्न बघा इथं आकृतीमधला आता ही जी आकृती दिलेली आहे बघा त्रिकोण पी क्यू आर तर पी क्यू आर ला आता मागाशीच मी सांगितलं होतं की एका त्रिकोणाला तीन पाया तीन उंची असू शकतात कसं दिलं आहे त्याच्यावर किमान एक पायाने एक उंची दिली तर आपल्याला क्षेत्रफळ काढता येतं आता या त्रिकोण पीक्यू आरचं तुम्ही निरीक्षण केलं तर आपल्याला हा पाया दिलेला आहे पी आर म्हणजे पाया म्हणजे याच बाजूला असावा असं नाही इथं जर विचार केला तर इथं जशी उंची दिली जाते तशी ही सुद्धा उंची दिली तर हा सुद्धा पाया असू शकतो किंवा हा पाया असेल तर ही उंची दिली पाहिजे हा पाया असेल तर इकडून इकडं उंची टाकली पाहिजे म्हणजे कुठलाही एक पाया आणि त्याच्यावर उंची मग या त्रिकोणाचं निरीक्षण केलं पी क्यू आरचं तर पाया पी आर दिसतोय आणि उंची क्यू टी दिसते परत त्याच त्रिकोणाचा विचार केला तर पी क्यू मध्ये हा क्यू हा विशाल कोण आहे आणि मग हा क्यू आर पाया धरला तर त्या पायासमोरील शिरोबिंदूपासून लंब टाकलेला त्रिकोणाच्या बाहेरच्या भागात येणार आहे या रेषे बाजूला सामावणाऱ्या रेषेवर म्हणजे हा सुद्धा पाया आणि उंची असू शकते मग त्याच त्रिकोणाचं क्षेत्र तुम्ही दोन तीन प्रकारे तीन पायाने तीन उंची जरी काढली एखाद्या का त्रिकोणाची तर तीन प्रकारे जरी क्षेत्रफळ काढलं तरी ते क्षेत्रफळ तेवढ्याच भागाचं आहे म्हणून क्षेत्रफळ कसं आहे सारखं म्हणजे आता हा पाया धरला आणि ही उंची काढली काही क्षेत्रफळ काढलं समजा हा पाया घेतला आणि इकडून उंची टाकली तरी तेच क्षेत्रफळ तेच असणार आहे आणि हा पाया घेतला आणि इथून उंची टाकली तरी क्षेत्रफळ कसं असणार आहे तेच असणार आहे मग असं वेगवेगळ्या प्रकारे पायानं उंची दिली तर त्यांचं क्षेत्रफळ कसं असणार आहे सारखं मग तो संदर्भ इथं आपल्याला वापरायचं आहे काही बाजू दिलेल्या आहेत आणि राहिलेली क्युटी काढायची आपल्याला क्युटी म्हणजे याची उंची मग पहिलं विधान मी काय लिहूया तर आपण एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर एक छेद दोन पाया गुणिले उंची आ, आता पाया घेली उंची सूत्र माहिती आहे आप तुम्हाला आपल्याला आपण डायरेक्ट पाया आणि उंची घेऊया पाया काय घेऊया तर पी आर त्याच वेळेस उंची कोणती घेतली क्यूटी ह्याला विधान एक म्हणूया नंतर त्याच त्रिकोणाचं क्षेत्रफळ मी वेगळ्या प्रकारे मांडलं दुसरा पाया विचारात घेतला कोणता घेतला पाया तर क्यू आर पाया विचारात घेतला मग एक छेद दोन पाया क्यू आर गुणिले क्यू आर पाया घेतला तर त्याच वेळेस उंची मात्र काय आहे पी एस आहे याला समीकरण काय म्हणूया दोन मग समीकरण एक आणि दोनवरून आपल्या लक्षात येईल की हे एकाच त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे पी क्यू आरचं मग डाव्या बाजू सारख्या म्हणून उजव्या बाजू सारख्या आणि म्हणून एक दोनवरून एक शे दोन गुणिले पी आर गुनिले क्यू टी बरोबर एक शे दोन क्यू आर गुणिले पी एस एक छेद दोन दोन्ही बाजूला सारखी संख्या कॅन्सल होईल आणि आता कोणत्या किमती दिल्यात आपल्याला बघा क्यू आर बघा ज्या किमती दिल्यात ते समजा पी आर म्हणूया आधी पी आर किती दिले आपल्याला बारा क्यू टी माहिती नाही नंतर आर क्यू म्हणजेच क्यू आर किती दिले आहे सहा आणि नंतर पी एस पी एस अस। ही किंमत किती की दिली आहे सहा दिलेले आता क्यू टी बरोबर समजा इथं गुणाकार करूया छत्तीस आणि हे गुणिले भा बारा आहे भागिले बारा होणारे बारा त्रिक छत्तीस आणि क्यूटी बरोबर किती येणार आहे मग तीन म्हणजे उदाहरण काय दिले आणि काय आपल्याला निरीक्षण केलं पाहिजे त्याच्यावरून आपण ठरवणार आहे चौथं उदाहरण बघा आता दोन त्रिकोण जर समांतर रेषेमध्ये अंतर्भूत झालेले असतील म्हणजे समजा समांतर रेषा आहे आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळे त्रिकोण काढले त्रिकोण काढला समजा हा दुसरा काढला तर या सर्व त्रिकोणांची किती काढा म्हणजे समांतर रेषेमध्ये दोन त्रिकोण असतील ही उंची आहे समजा या त्रिकोणाची ही उंची आहे तर आपल्या लक्षात येईल की दोन त्रिकोण समांतर रेषामध्ये अंतर्भूत झालेले असतील तर त्यांची उंची याची उंची सारखी आणि याची सारखी अशी कितीही त्रिकोण काढा अगदी तुम्ही असा जर एखादा काढला तर इथं काढलेली उंचीसुद्धा कशी असणारे समान आहे मग इथं जर निरीक्षण केलं तर ह्या दोन रेषा ए डी समांतर बी सी आहे म्हणजे दोन समांतर रेषामधले हे त्रिकोण आहेत मग जर दोन त्रिकोण समांतर रेषामध्ये अंतर्भूत झालेले त्रिकोण असतील तर त्यांची उंची असणार असणारे समान असणारे आता आपल्याला काय म्हटलं आहे तर एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी आणि एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी यांचं गुणोत्तर काढायचं आहे मग एरिया ऑफ त्रिकोन ए बी सीचं निरीक्षण केलं इथंच आकृतीमध्ये बघा तर पाया काय आहे बी सी आणि उंची काय आहे ए पी परत बी सी डीचं निरीक्षण केलं तर पाया तोच आहे बी सी आणि उंची उंची मात्र इथं दिली नसेल तरी तुम्ही डीपासून इथं जर लंप टाकला ती उंची आणि ए पी ही उंची कशी असणारे समान म्हणजे हे दोन त्रिकोण कसे आहेत तर समान पाया व उंचीचे त्रिकोण आहेत आणि म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी गुणोत्तर विचारले एरिया ऑफ त्रिकोण ए बी सीस एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी बरोबर काय असणारे एकास ए एक समान पायान उंची असेल तर क्षेत्रफळ सारखं असतं म्हणजेच त्यांचं गुणोत्तर एकास एक आहे चौथा प्रश्न होता हा आता पाचवा प्रश्न शेवटचा म्हटलं तर त्याची आकृती काढूया म्हणजे आकृतीवरून आपल्याला पटकन लिहिता येतील गुणोत्तर लंबा आहे क्यू नंतर हा डी आणि आपल्याला गुणोत्तर विचारलेले आहेत बघा पहिलं एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी चेत एरिय त्रिकोण पी बी सी बघा काय म्हटलंय पी क्यू बी हा त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण पी बी सी इथं जर निरीक्षण केलं तर पी बी क्यूची उंची पी क्यू आहे आणि पी बी सीची सुद्धा उंची पी क्यू आहे म्हणजे हे कसे झाले समान उंचीचे समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर संगत पायांच्या गुणोत्तरा एवढं असतं आणि म्हणून पी पी क्यू बी असं वाचलेलं आहे बघा पी क्यू बीचं पाया बी क्यू आहे किंवा क्यू बी आहे आणि पी बी सीचा पाया बी सी आहे म्हणून एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी भागीले एरिया ऑफ त्रिकोण पी बी सी बरोबर काय येणार आहे बी क्यू छेद बी सी पुढचा एरिया ऑफ त्रिकोण पी बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी दुसरा तर बघा त्रिकोण पी बी सी तर इथं पाया बी सी आणि उंची पी क्यू आहे नंतर त्रिकोण ए बी सीमध्ये पाया बी सी आहे आणि उंची एडी आहे म्हणजे दोन्ही त्रिकोणांचा समान काय आहे तर पाया समान पायाचे त्रिकोण समान पाया असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला माहिती आहे संगत उंचीच्या गुणोत्तर एवढं मग पी बी सी ची उंची पी क्यू आहे आणि ए बी सी ची उंची एडी आहे तिसरा आता त्यातला एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरे त्रिकोन, ए, डी, सी बघा त्रिकोण ए बी सी चा पाया बी सी आणि उंची ए डी आहे आणि दुसरा त्रिकोण दिला आहे एडीसी त्याचा पाया डी सी आहे आणि उंची ए डी आहे म्हणजे इथं काय समान आहे समान उंचीचे त्रिकोण कारण आपण देतो यायला आता इथं पण समान उंचीचे त्रिकोण मग उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफांचं गुणोत्तर संगत पायांच्या गुणोत्तरा एवढ्या असतं मग ए बी चा सीचा पाया काय आहे बी सी आणि ए डीसीचा पाया आहे सी म्हणजे बी सी चे शेवटचा उपप्रश्न एरिया ऑफ त्रिकोण एडी सी ऑफ त्रिकोण पी क्यू सी बघा ए डी सी याचा पाया डी सी आणि उंची आहे ए डी आणि पी क्यू सी मध्ये पाया क्यू सी आणि उंची पी क्यू आहे मग पाया आणि उंची इथं काही समान दिसत नाही मग पहिला गुणधर्म दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफांचं गुणोत्तर संगत पाया आणि उंची यांच्या गुणोत्तरा एवढं असतं मग ए डी सीचा पाया डी सी गुणिले एडी आणि पी क्यू सीचा पाया क्यू सी गुणिले पी क्यू त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म एक अशा प्रकारे आज आपण चतासिकीमध्ये त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म पाहिले पहिला दुसरा तिसरा आणि चौथा त्याच्यामध्ये पहिला गुणधर्म त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत पायाने उंची यांच्या गुणाकारा एवढं असतं उंची समान असेल तर पायांच्या गुणोत्तर एवढं पाया समान असेल तर उंचीच्या गुणोत्तर एवढं आणि पायाने समान पायाने उंची समान असेल तर त्यांचं क्षेत्रफळ समान किंवा गुणोत्तर एकास एक असतं याचाच वापर करून आपण जे पुढच्या तसिकेमध्ये प्रमाणाचं मूलभूत प्रमेय पा पाहणार आहोत त्याच्यामध्ये याचा उपयोग होणार आहे आजचे गुणधर्म अभ्यास होऊन त्याच्यावरचा संच परत सोडवायचा आहे धन्यवाद